नमस्कार, मी साईनाथ गावकर। आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या या विशेष लाईव्ह चर्चेमध्ये स्वागत करतोय। खरं तर माझ्या सोबतीनं असं एक व्यक्तिमत्व आज जोडलं गेलंय, ज्या व्यक्तिमत्वानं मागील दोन तप कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं आयुष्य जे हे समर्पित केलंय। खऱ्या अर्थानं त्यांच्या चळवळीला आता मूर्त स्वरूप येताना दिसतंय। येत्या 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनी किल्ले रायगड या ठिकाणी जाण्याची मोहीम त्यांनी आखली आहे। नेमकी किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन ही चळवळ पुढे जाणार आहे। नेमकं छत्रपती शिवरायांचं दर्शन ते सुद्धा 15 ऑगस्ट रोजी घेण्याचे उद्देश काय, नेमकं काय ठरवलंय हे जाणून घेण्याकरता आपल्या सोबतीनं जोडले जात आहे ते थेट संजय यादवराव, कोकण क्लब आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत। यादवराव सर, खरं तर मी स्वागत करतो आपलं या चर्चेमध्ये। आपण येत्या 15 ऑगस्टला भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त किल्ले रायगडावरती जाऊन छत्रपतींचं दर्शन घेणं, त्यांचं पूजन करणं आणि समृद्ध कोकणचा संकल्प त्या ठिकाणी छत्रपतींच्या साक्षीनं उभारणं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलंय, नेमकं अशा पद्धतीचं अभियान हाती घेण्यामागचा उद्देश काय? आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली। अभिमान वाटतो की आज आपला भारत देश जगातील 5वी आर्थिक महासत्ता आहे आणि पुढच्या काळात जगातला 3 नंबरचा आणि 1 नंबरचा देश भारत बनणार आहे। 75 वर्षातलं हे मोठं अचीवमेंट आहे। पण हे होत असताना कोकणची स्थिती काय याच्यावर कुठेतरी या 75 वर्षानिमित्त आपण सिंहावलोकन करणं आवश्यक आहे। कोकणचा विकास गेल्या 75 वर्षात किती झाला, आपण काय कमावलं, आपण काय गमावलं याचा हिशेब कुठेतरी मांडायला हवा आणि त्याची प्रक्रिया सुद्धा आम्ही सुरू करतोय। आणि आतापर्यंत जे झालं ते झालं, पण पुढच्या 10 वर्षात आपण सर्वांनी मिळून काय करूया यावर सुद्धा आपल्याला काम करणं आवश्यक आहे। आज आपण पाहतोय की कोकणामध्ये 80% लोक हे मुंबई पुण्यामध्ये आणि जगभरात निघून गेले, फक्त 20% माणसं कोकणात राहतात। सह्याद्रीमधल्या गावांची तर अशी स्थिती आहे की गावांमध्ये 100 घरं असतील तर त्यातली 10-20 घरं उघडी आहेत, बाकी सगळ्या घरांना टाळी आहेत। गावामध्ये शाळेत पूर्वी 100 विद्यार्थी होते, आता त्या शाळेत 5 आणि 10 विद्यार्थी आहेत। अनेक शाळा विद्यार्थी नाहीत म्हणून बंद पडल्या। गावात एखादा रिक्षावाला, 2-3 तरुण, बाकी सर्व वृद्ध माणसे असे गावांचे वृद्धाश्रम झालेले आहेत। संपूर्ण कोकणामध्ये जर आपण विशेषतः सह्याद्री भागात फिरलो तर आपल्याला ही अशी रिकामी गावं दिसतात। 75 वर्षात आपण नेमका कोकणचा काय विकास केला? डांबरी रस्ते झाले, ग्राम सचिवालय झालं, पाखाड्या झाल्या, त्या ठिकाणी एसटीची शेड झाली, प्रत्येक वाडीत मोठमोठी देवळं झाली, पण गावात राहायला माणसं कुठे आहेत? गावात राहायला तरुण कुठे आहेत? शाळेत जायला मुलं कुठे आहेत? आणि मग सोन्यासारखं असलेलं आमचं कोकण, स्वर्गासारखं असलेलं आमचं कोकण, मग तिथं काही नाही, मुंबईमध्ये एखादी खोली घ्यायची म्हणून गावातल्या जमिनी विकायच्या, आणि कोकणामध्ये परप्रांतीयांचं त्या ठिकाणी आपण पाहतोय की बेकरीवाले केरळमधनं, त्या ठिकाणी बिल्डिंग मटेरियलवाले सगळे बाहेरचे मारवाडी लोक, त्या ठिकाणी हापूस आंबा कोकणाबाहेरील लोक विक्री करतायत, काजूच्या फॅक्टरीज, काजू कोकणात पिकतो पण काजूच्या फॅक्टरीज कोकणाच्या बाहेर आहेत, त्या ठिकाणी बेकरीचा व्यवसाय केरळवाले करतायत, त्या ठिकाणी रस्ते बांधण्याचं काम किंवा घरं बांधण्याचं काम कोकणाबाहेरील मंडळी येऊन करतायत। प्रश्न कोकणाच्या बाहेरचे की आतले असा होत नाही, परंतु लाखो लोकांना जर कोकणात बाहेरून येऊन रोजगार मिळतो तर मग कोकणातल्या तरुणांना कोकणात रोजगार का मिळत नाही हा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे। आणि गेली 23 वर्ष कोकणच्या या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही सकारात्मक चळवळ चालवतोय। कुठेही नकारात्मक कोणाच्या विरोधात आणि राजकीय हेतूने असं न करता सर्वसामान्य कोकणवासियांना सोबत घेऊन आम्ही काम करतोय। पण या सगळ्यामध्ये 23 वर्ष काम करताना एक नैराश्य सुद्धा येतं
की अनेक विषय सातत्याने मांडले असताना ते विषय कुठेही सुटताना दिसत नाही. सगळ्यात वाईट या गोष्टीचं आहे की एक हेतुपुरस्सर कोकणाला मागे ठेवण्याकरता एक षडयंत्र चालवलं जातं आणि हे षडयंत्र कुठेतरी थांबलं पाहिजे. आज कोकणामध्ये आम्ही एक सिंगल पॉइंट अजेंडा उद्याच्या कार्यक्रमामध्ये डिक्लेअर करणार आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की म्हणजे किती जणांना माहित आहे मला माहित नाही, पण महाराष्ट्राचा 39 लाख कोटीचा GDP आहे आणि त्यातले 16 लाख कोटी म्हणजे जवळपास 40% उत्पन्न हे कोकणातल्या इंडस्ट्रीज मधनं, JNPT सारख्या पोर्ट्स मधनं आणि मुंबई सारख्या शहरांमधून मिळतं. कोकणातले 5 जिल्हे मिळून विशेषतः मुंबई आणि आसपासची शहरं, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा मिळून महाराष्ट्राचे 50%पेक्षा जास्त उत्पन्न, म्हणजे अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आहे आणि कोकण एका बाजूला आहे. इतकं उत्पन्न कोकण महाराष्ट्राला देत असताना कोकणामध्ये जी दुर्दैवी स्थिती आहे याला कारणीभूत सगळ्यात पहिले आमची मानसिकता आहे, आमचा उदासीन दृष्टिकोन आहे. 14 वर्ष हायवे बनतोय पण कोणी रस्त्यावर उतरत नाही, कोणीही या अशा प्रश्नांवरती जो आवाज उठवला पाहिजे तो उठवत नाही आणि त्यामुळे कोकणाला कायम गृहित धरलं जातं. आणि मला वाटतं 75 वर्षानंतर ही परिस्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकण, लोकमान्य टिळकांचा कोकण, सावरकरांचा कोकण, झाशीच्या राणीचा कोकण, वासुदेव बळवंत फडकेंचा कोकण, हा कोकण इतका निराश हताश हा असू नये, ही परिस्थिती बदलायला हवी आणि म्हणून थेट छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही साकडं घालतोय. त्यामध्ये खरं तर सर ही संकल्पनाच फार वेगळी आहे, निराळी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही कोकण भूमी आहे आणि या कोकण भूमीमध्ये भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता दिवसाला आपण छत्रपतींच्या चरणी येणार आहात. सर नेमकं त्या दिवसाचं नियोजन कसं करण्यात आलंय, नेमकं दिवसभर त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती परिसंवाद देखील होणार आहेत, नेमकं नियोजन कसं आहे? यातलं मी नियोजनाबद्दल नंतर सांगतोच, पण यातलं सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही उद्या घोषणा करतोय की अनधिकृत कोकण अधिकृत करा आणि ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे. बाकी सगळं महाराष्ट्राला संपूर्ण उत्पन्न कोकण देतं, महाराष्ट्राचा 40% GDP कोकण देतं असं असताना कोकणातल्या पर्यटनाला पुरेसा निधी मिळत नाही, कोकणातल्या मच्छीमारांना कधीही न्याय मिळत नाही, कोकणातल्या आंबा बागायतदार अडचणीत असताना त्यांना कर्जमाफी मिळत नाही आणि हे सगळे विषय साठी बजेटच्या तरतुदीची आवश्यकता आहे. सो या मागण्या आहेत, पण सगळ्यात महत्वाची मागणं कसलंही बजेट नको, कसलंही पैसे नको, कसलीही मदत नको, सगळ्यात महत्वाचं कोकणातल्या तरुणांना कोकणात काम करू देत नाही आणि हे षडयंत्र बंद झालं पाहिजे. आपण पाहतो की कोकणामध्ये समुद्रकिनारी जमिनी आहेत, आमचे भंडारी कोळी तिथले शेतकरी तिथले गावकरी, पण या जमिनीवर स्वतःच्या जमिनीवर मुंबईमध्ये सरकारच्या जमिनीवरती कोणीतरी दादा लोक येऊन झोपडपट्ट्या बनवतात आणि त्या अधिकृत केल्या जातात, पण इथं कोकणामध्ये स्वतःच्या जमिनीवर पर्यटक कोकणामध्ये येतात. आज 1 कोटी पर्यटक कोकणात येतात, पण जर 4 खोल्या बांधायच्या ठरवल्या तर CRZ चा नियम आहे, परवानगी मिळत नाही आणि मग अनधिकृतपणे आम्हाला खोल्या बांधाव्या लागतात, अनधिकृतपणे हॉटेल्स बांधावे लागतात. कोकणामध्ये आज 25,000 पेक्षा जास्त पर्यटन उद्योग आहेत, पण त्यातले 5% सुद्धा अधिकृत नसतील, 95% उद्योग अनधिकृतपणे का करावे लागतात हा आमचा मुख्य प्रश्न आहे. याच्यासाठी हे नियम सोपे करता येणार नाहीत का? चेन्नईला CRZ ची परमिशन घ्यायला जावी लागते, आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये परवानग्या मिळण्याची व्यवस्था करता येणार नाही का? चेन्नईच्या ऑफिसची शाखा ही महाराष्ट्रात आणि कोकणात सुरू करता येणार नाही का? CRZ ची सुटसुटीत नियम बनवले आणि ते बनवलेले आहेत आणि आम्हाला कुठले नियम तोडायचे नाहीत, पण परवानगी का दिली जात नाही? आणि जर परवानगी दिली गेली तर बँका कर्ज देतील आणि त्याच्यामुळे शांतीने व्यवसाय करता येतील. आज लोकांनी जमिनी घाण ठेवून 18 आणि 20% कर्ज घेऊन त्या ठिकाणी पठाणी कर्ज घेऊन लोकांना पर्यटन व्यवसाय करावा लागतो. ही परिस्थिती साई बदलली पाहिजे आणि म्हणून फक्त पर्यटनाचा म्हणजे समुद्र किनाऱ्यावरच्या बांधकामांचा विषय नाही. आपण पाहतो की
केरळच्या एका खाडीमध्ये अलेप्पीच्या 2000 हाऊसबोट आहेत आणि 2000 कोटीची अर्थव्यवस्था एक केरळची खाडी अलेप्पी देते. आमच्याकडे अशा 15-20 खाड्या आहेत. त्या ठिकाणी तारकर्लीची खाडी आहे, जयगडची खाडी आहे, दाभोळची खाडी आहे, दिघीची खाडी आहे, मुंबईच्या जवळ असलेली आमची रेवदंड्याची खाडी आहे किंवा वसईची खाडी आहे. इथे जर हाऊसबोटला परवानग्या दिल्या तर केरळच्या 10 पट हाऊसबोट कोकणामध्ये होऊ शकतात. पण आमच्या कार्यकर्त्यांनी 2 हाऊसबोट दिल्यात आणि त्यांना पण नोटिसा दिलेल्या आहेत. मला वाटतं कोकणामध्ये हाऊसबोटला सहजपणे परवानगी मिळाली पाहिजे. कोकणामध्ये कुंडलिका नदीवरती व्हाईट वॉटर राफ्टिंग तिथल्या स्थानिक तरुणांनी केली, त्याला शासनाने कधीच कुठली मदत केली नाही. पण आज त्या तरुणांना बंदी टाकली आहे तिथे काम करण्यापासून. त्यामुळे ती एक मोठी इकॉनॉमी नदीच्या पर्यटनाची जी कुंडलिका नदीमध्ये झाली, ती सावित्रीत करता येईल, ती जगबुडीत करता येईल, ती वाशिष्ठीत करता येईल. परंतु प्रशासकीय अडवणुकीचं धोरण आणि 75 वर्ष झाली, किती वर्ष ऐकायचं की पॉलिसी नाहीत, धोरण नाहीत, तुम्हाला परवानग्या देता येणार नाहीत, धोरणं बनवा, पॉलिसी बनवा, किती वर्ष हे चालणार. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हे जे सगळे व्यवसाय कोकणामध्ये करावे लागतात, जे अनधिकृतपणे करावे लागतात. 20 वर्षापूर्वी वायनरीची परमिशन पश्चिम महाराष्ट्रात आणि उर्वरित महाराष्ट्रात मिळाली, त्यांना शून्य एक्साइज, त्यांना सगळ्या प्रकारच्या सबसिडी. पण अशा स्वरूपाच्या सबसिडी भरू देत, पण तशा स्वरूपाच्या परवानगीची व्यवस्था. आज 20 वर्ष झाली जांभळापासून वाईन बनवली 20 वर्षापूर्वी एका कार्यकर्त्याने, त्याला बँकरप्ट व्हावं लागलं कारण त्याला परवानगी दिली गेली नाही. आज छोट्या छोट्या वायनरी जर कोकणात केल्या तर फ्रान्स प्रमाणे वायनरी टुरिझम इंटरनॅशनल स्टँडर्डचं डेव्हलप होऊ शकतं, पण त्या वायनरीला आतापर्यंत एकाही वायनरीला परवानगी दिली नाही. आणि अशा स्वरूपाचे कोकणात जे व्यवसाय आपण करू शकतो हे व्यवसाय अडवण्याचं धोरण शासकीय अधिकाऱ्यांचं आणि त्या त्या विभागांचं वर्षानुवर्ष चाललंय. मला वाटतं या शासकीय धोरणाच्या विरोधात आवाज उठवणं आवश्यक आहे आणि हा आवाज रायगड किल्ल्यावरून आम्ही उठवणार आहोत की खूप झालं, आता या पुढच्या काळामध्ये अनधिकृतपणे आम्हाला निसर्गपूरक व्यवसाय, बॅकवॉटर टुरिझम असेल किंवा समुद्रकिनारचं पर्यटन असेल किंवा नदी पर्यटन असेल किंवा सह्याद्रीमध्ये आपण ऍडव्हेंचरचे कॅम्प्स लावायचे असतील, साहसी पर्यटन असेल किंवा वायनरी करायचे असतील, यात कुठेही निसर्गाची हानी नाही. पण असे उद्योग जर कोकणातले तरुण कोकणात करायला गेले तर त्यांना परवानग्या दिल्या जात नाहीत. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि आम्ही आता नवीन गव्हर्नमेंट कोकणाच्या बाबतीत सकारात्मक आहे, चांगले चांगले निर्णय घेतले जात आहेत. परंतु सगळ्यात महत्वाची मागणी आम्ही आज रायगड किल्ल्यावरून करतोय की अनधिकृत कोकण अधिकृत करा, कोणतीही मदत नको, कोणतीही सबसिडी नको, किमान परवानग्या मिळाव्यात. परवानग्या मिळाल्या तर बँकांकडून लोन घेऊ, एकही ऐसान करणार की कोई ऐसान मत करणार असं शासकीय अधिकाऱ्यांना कोकणात सांगण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच रायगड किल्ल्यावरून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे साकडं घालतोय आणि अशा स्वरूपाचं जे अनधिकृत कोकण आहे ते अधिकृत कोकण करण्याची शासनाला आणि विशेषतः शासकीय यंत्रणांना विनंती करतोय. आणि आम्ही अशा स्वरूपाची एक मागणी करतोय की आता हे सगळे विषय खूप झालं, 75 वर्ष झाली, आता आम्हाला परवानग्या द्या. जोपर्यंत तुमची धरणं ठरत नाहीत तोपर्यंत सगळे नियम ठरवून टेम्पररी तात्पुरत्या परवानग्या द्या आणि मग तुमचे नियम ठरले, पुढच्या 6 महिन्यात नियम ठरवा आणि त्यानंतर निसर्गपूरक उद्योग जे कोकणातल्या तरुणांना कोकणात करायचे आहेत, ज्यातून 1000 कोटीची आर्थिक व्यवस्था निर्माण करता येईल, ज्यातून 1 लाख तरुणांना कोकणात रोजगार देता येईल, त्यांना मुंबईत झोपडपट्टीमध्ये जाऊन राहण्याची आवश्यकता लागणार नाही. आणि त्यामुळे कोकणामध्ये धोरण लकवा जो आहे, जो पॉलिसी पॅरालायसिस आहे, तो घालवला पाहिजे. ही आमची सगळ्यात महत्वाची मागणी असणार आहे आणि त्याची घोषणा उद्या रायगड किल्ल्यावरून आम्ही करत आहोत. खरंतर सर, नेमकं कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब या संस्थेचे आपण संस्थापक आहात. पुढील ध्येय धोरण नेमकी काय ती सुद्धा या चर्चेच्या निमित्तानं आपण स्पष्ट केलं. सर, नेमका उद्या 15 ऑगस्टला जो त्या ठिकाणी आपण छत्रपती शिवरायांच्या रडे जाणार आहात,
एकूणच दिवसभरामध्ये परिसंवाद देखील होणार आहेत. नेमकं कसं नियोजन करण्यात आलं, अगदी थोडक्यात वेळ फार कमी आपल्याला. ही आमची, मी जी आत्ता सांगितलं, ही पहिली आणि मुख्य मागणी असणार आहे. याशिवाय आम्ही 25 मागण्या या रायगड किल्ल्यावरून महाराष्ट्र सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे करतोय, आणि पुढच्या वर्षभरात या 25 पैकी किमान 10 मागण्या या प्रत्यक्षात याव्यात. केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष कोकणातल्या उद्योजकांना, मी आज कोकणामध्ये गावागावांमध्ये फिरतो, पर्यटन व्यावसायिकांना भेटतो. आंबा बागायतदार उद्ध्वस्त झालेले आहेत, दोन चक्रीवादळ आली, त्या ठिकाणी हवामान बदल आहे, यावर्षी 10% उत्पन्न मिळालंय. कधीतरी आंबा आंबा बागायतदारांना सुद्धा कर्जमाफी मिळाली पाहिजे. जर कापसाला हमी भाव मिळतो, जर ऊसाला हमी भाव मिळतो, तर कोकणातल्या काजू बीला हमी भाव मिळाला पाहिजे. जर गोव्यामध्ये हमी भाव मिळतो, तर तो कोकणात सुद्धा आणि महाराष्ट्रात मिळाला पाहिजे. जर महाराष्ट्राला सर्वाधिक उत्पन्न कोकण देत असेल, तर कोकणातल्या मच्छीमारांची, कोकणातल्या आंबा बागायतदारांची, कोकणातल्या पर्यटन व्यावसायिकांची, जर साखर उद्योगाची काळजी घेतली जाते, तर कोकणातल्या पर्यटन उद्योगाची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणूनच कोकणातील सर्व पर्यटन व्यावसायिक, सर्व आंबा बागायतदार, सर्व मच्छीमार हे एकत्र येऊन शासनाला सकारात्मक विनंती करत आहेत. त्या ठिकाणी हा जो धोरण लकवा आहे, पॅरालायसिस आहे, तो गेला पाहिजे. कोकणासाठी स्वतंत्र बजेटच्या तरतुदी झाल्या पाहिजेत. ही सगळी या सगळ्या मागण्या आणि त्यासाठी एक विशेष चर्चासत्र आपण जगदीश्वराच्या मंदिरात घेतलेलं आहे. उद्या सकाळी 9 वाजता सर्व कार्यकर्ते हे पाचाडला रोपवेच्या इथे येतील, आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता आपण महाराजांच्या इथे दरबारामध्ये जाणार आहोत. तिथे महाराजांची सगळे कार्यकर्ते पूजा करतील आणि समृद्ध कोकणचा संकल्प करतील केवळ. आणि त्यानंतर जगदीश्वराच्या मंदिरामध्ये या सर्व विषयांवर चर्चा होईल आणि आपल्या 25 मागण्या निश्चित होतील. सगळ्या मागण्या सरकारकडे हात पसरणाऱ्या आणि सरकारच्या साठी म्हणजे विरोधासाठी विरोध करणाऱ्या अशा स्वरूपाचा विषय नसून, आमच्या अर्ध्या मागण्या या सरकारने काय करावं कोकणासाठी यासाठी आहेत, आणि अर्ध्या मागण्या कोकणवासियांनी कोकणासाठी काय करावं यासाठी आहेत. तो केवळ सरकारने करावं हा दृष्टिकोन न ठेवता कोकणातले सगळे उद्योजक, कोकणातले सगळे कर्तृत्ववान तरुण एकत्र येऊन आपण आपल्या गावांचं ब्रँडिंग कसं करूया, आपण आपल्या तालुक्याचं ब्रँडिंग कसं करूया, आपण आपल्या हापूस आंब्याचं ब्रँडिंग कसं करूया, आपण आपली उत्पादनं कशा पद्धतीने विकूया, आपण एकमेकांना कशा पद्धतीने मदत करूया, सरकारी योजनांमध्ये जी आपली उदासीनता आहे ती कशी घालवूया, सरकारी योजना राबवण्याचा आग्रह कशा पद्धतीने धरूया. सगळ्यांनी वर्षानुवर्ष कोकण सोडून, गाव सोडून मुंबईत जायचं आणि 15-20 हजारच्या नोकऱ्या करायच्या, हे आपलं स्थानिक धोरण बदललं पाहिजे. आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपण पुन्हा कोकणाकडे आलं पाहिजे. आपल्या जमिनी डेव्हलप केल्या पाहिजे. आपल्या जमिनी विकता कामा नयेत. सो आपण रायगडावरून केवळ सरकारने काय आम्हाला मदत करावी हे सांगण्यापेक्षा, याच्या बरोबरच आपणच आपल्याला कशा पद्धतीने मदत करायची, आणि पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील समृद्ध प्रदेश म्हणून कोकणची ओळख कशी निर्माण करायची, आणि याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 तरुणांना घेऊन जे स्वराज्य स्थापन केलं, मला वाटतं ती छत्रपतींची राजधानी दुर्गराज रायगड कोकणात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण करिअर हे सह्याद्रीमध्ये आणि कोकणात निर्माण झालेलं आहे, आणि जगाला दिशा देणारा, भारताला दिशा देणारा आदर्श राजा, हाच आदर्श राजा पुढच्या कोकण विकासाला दिशा देईल. आणि आमची मानसिकता बदलण्यासाठी आम्हाला, कोकणवासियांना सुद्धा प्रेरणा देईल. निश्चित खरंतर मनापासून धन्यवाद सर. आपण एक खूप चांगली संकल्पना, एकूणच या कोकणच्या विकासासाठी समृद्ध कोकणचा संकल्प हाती घेणारी संकल्पना आपण राबवताय. आमच्या कोकणशाही डिजिटल न्यूज चॅनल कडून देखील आपल्याला शुभेच्छा आहेत. एकूणच कोकणच्या समृद्धीचं ध्येय उराशी बाळगून बाळगून सर आमचं कोकणशाही सुरू झालं, आणि हे कोकणशाही डिजिटल न्यूज चॅनल आपल्या एकूणच चळवळीमध्ये कायमस्वरूपी आपल्या सोबत राहील हा शब्द देखील या चर्चेच्या निमित्तानं देतो. आपण या सविस्तर चर्चेमध्ये सहभागी झालात, मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. उद्या साईनाथ तू पण येतोयस रायगड किल्ल्यावर, हो आणि सर. एक अभूतपूर्व अभियान
जे सकारात्मक आणि रचनात्मक कोकणच्या विकासाचं अभियान आहे, या सगळ्याच्या आपण साक्षीदार होऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण, जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.